जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिक्षक भरतीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण निर्णयाबाबत माहिती बघणार आहोत कारण मित्रांनो जी काही माहिती आहे शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेबांनी दिले आहे तर सर्वप्रथम मित्रांनो विचार चालू आहे बदली रद्द तर शिक्षकांची बदली रद्द करता येईल का याबाबत मित्रांनो विचार चालू आहे म्हणजे संपूर्ण शिक्षक स्थिर झाले पाहिजे याबाबत या मित्रांनो निर्णय अजून झालेला नाही परंतु यावरती विचार चालू आहे तसेच मित्रांनो सर्वांना गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही मित्रांनो सर्वांना गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही मित्रांनो जवळपासच्या गावामध्ये पोस्टिंग मिळेल असं देखील शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेबांनी यांनी म्हटलेलं आहे तसेच मित्रांनो सर्वात मोठा निर्णय सर्वात मोठा निर्णय काय आहे मित्रांनो वरून ऐंशी टक्के पद भरतीस इथे आदेश दिलेला आहेत की तुम्ही शिक्षक भरती ही ऐंशी टक्के करू शकता परंतु शिक्षण मंत्री साहेबांनी घोषणा केली आहे की आपण पन्नास टक्केच करू किती पन्नास टक्केच आपण शिक्षक भरती करू म्हणजे पन्नास टक्केमध्ये मित्रांनो जवळपास किती पदेतात पहा जवळपास मित्रांनो साठ हजार प्लस पदे रिक्त आहेत आणि पन्नास टक्के पदे जरी भरायला गेले तर जवळपास मित्रांनो तीस हजार पदे भरली जाणार आहेत तीस हजार पदांची शंभर टक्के भरती होणार आहे मित्रांनो तसेच दुसऱ्या टप्प्यासंदर्भात देखील त्यांनी माहिती दिलेली आहे दुसरा जो टप्पा असणार आहे तो जवळपास वीस हजार पदांचा असणार आहे हे देखील शिक्षण मंत्री साहेबांनी अपडेट दिले आहे माहिती दिलेली आहे आता तुमचा प्रश्न असेल शिक्षक भरती का होत नाही अजून मित्रांनो यामागे दोन तीन कारण आहेत आधार आधार व्हेरिफिकेशन मित्रांनो याबाबत ही भरती प्रक्रिया थांबलेली आहे तसेच मित्रांनो संच मान्यता संच मान्यतामुळे पण मित्रांनो ही भरतीला थोडा अडथळा येत आहे संच मान्यता वगैरे संपूर्ण जी काही प्रोसेस आहे ही संपूर्ण झाल्यानंतरच मित्रांनो आपल्याला शिक्षक भरती पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो ही बातमी पहा शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी आणि मित्रांनो मागणी का काय के केली जात आहे जवळपास एकाच टप्प्यात पंचावन्न हजार पहा एकाच टप्प्यात पंचावन्न हजार पदांची भरती करा अशी मागणी जोराने केली जात आहे मित्रांनो सो मित्रांनो शिक्षण मंत्री साहेबांनी जो काही निर्णय घेतलेला आहे पहिल्या टप्प्यात मित्रांनो तीस हजार आणि दुसऱ्या टप्प्यात वीस हजार तर तोच निर्णय असणार आहे मित्रांनो आता जी काही मागणी केली जात आहे पंचावन्न हजार पदे भरा म्हणून ही मागणी तर मला नाही वाटत पूर्ण होईल मित्रांनो परंतु पहा याबाबत निवेदन दिली जात आहे सो मित्रांनो तुम्हाला काय वाटत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगू शकता तुमची प्रतिक्रिया सांगा मित्रांनो जवळपास किती पदांची भरती होऊ शकते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता सो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद राज्यात जिल्हा परिषद भरतीची परीक्षा होणार आहे आणि मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी एक नवीन पुस्तक मार्केटमध्ये आणलेलं आहे कारण हे पुस्तक टी सी एस आय बी पी एसनुसार बनवण्यात आले आहे मित्रांनो सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपात तुम्ही बघू शकता तर टी सी एस आय पी पी एसने घेतलेल्या सर्व परीक्षेतील इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण संगणक व स्टॅटेजी के या विषयाचा घटक न्याय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी मार्केटमधून हे पुस्तक आजच घ्या सो so, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद